संगमनेर लगत असणाऱ्या म्हाळुंगे नदीला पूर आलाय, त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. याची माहिती संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांना समजताच त्यांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली आणि पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्यात, त्याचबरोबर त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात. यावेळी त्यांनी या ठिकाणची पाहणी करत पूरग्रस्तांना पाहिजे ती मदत त्वरित देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच यापुढे त्यांच्या मागण्या देखील मान्य केल्या जातील असं त्यांनी आश्वासित केलंय. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी म्हाळुंगे नदीचे विधिवत पद्धतीनं जलपूजन देखील केलं. यावेळी परिसरामधील महिला इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पाणी इकडे येणार नाही ते का म्हणतात आम्ही करू आणि करणार, आजपर्यंत कोणीच करून नाही राहिलं आणि पाणी पास लोक आणि कोणाला राहण्यासाठी नाही त्याच्यामुळे आमच्या बायांची संडे सुई नाही आमच्या सुया अजय आम्ही गरम सोडून निवडून देतो ते किंवा तिकडेच खाते बायाकडे संडाला जाते आम्हाला भिस्त बांधून द्या असं करा आम्ही तुम्हालाच करतो आम्हाला पैसा नका काही नका फक्त आमच्या बायांची सोय करून हेच आमची आम्ही नाही माहिती काढणार आता बरं ताई कसे ते गरीब लोक आमची पिढान पिढी गेली आमच्या घरकुल बी येत घरकुल वाले काय म्हणते आपले आमची पिढान पिढी भराडी वस्ती जे काही तुमचे फक्त तेवढं करा ही आमची गरम टाकी टाकी पाणी मामा 24/7 24 तास संगमनेर.